मित्र हो, मी नंदिनी प्रेमानंद बोरकर। आज मराठी राजभाषा दिन। आपल्या वैविध्यपूर्ण लिखाणाने ज्यांनी पूर्ण मराठी भाषेचे साहित्य विश्व व्यापून टाकले होते असे कवी, लेखक, साहित्यकार, नाटककार आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर, आपले लाडके कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस। आजच्याच दिवशी 1912 या साली आपल्या महाराष्ट्राला हे दैदिप्यमान यश संपादित करणारे लखलखीत असे रत्न लाभले। तर त्यांच्या काही ओळी ऐकून आपले कान तृप्त करूया। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा। या ओळींची आठवण मला अशी आहे की मी जेव्हा कवी आणि गीतकार संगीतकार यशवंत देव यांच्या वर्कशॉप्सना जायची, त्यावेळेस ही जी शिबिरं असायची ती नाना चौकात होत असत, सेवा सदन येथे, तर तिथं हे गाणं त्यांनी आम्हाला शिकवलं होतं। गाणं तर लांबलचक आहे, परंतु या ओळी वाचताना एक निराळाच आनंद मनास वाटला। आता मला त्यांच्या काही कविता वाचण्याचा मोह होत आहे, तर तो मोह मी आवरता न घेता वाचत जाणार आहे। प्रथम समीधाच सख्याया, दूरस्त कुणी दे तुझा करी ही कविता, दूरस्थ कुणी दे तुझा करी ही कविता, वाहते जिच्या तुनी त्याची जीवन सरिता, खळखळे अडखळे सुके कधी फेसाळे, परी अखंड शोधे वाट समुद्रा करिता, खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, पथ शोधित आली रानातून अकेली, नच रम्य राऊळे कलापूर्ण वा घाट, तीरावर तुरळक परी अंकुरती वेली, नवपर्णांच्या या विरल मांडवा खाली, होईल सावली कुणा कुणास कहाली, तो वेल कुणी शापील कुणी दुर्वास, या चळोत समिधा भव्य हवी वृक्षाली, समिधाच सख्याया त्यात कसा ओलावा, कोठून फुलापरी वा मकरंद मिळावा, जात्याच वृक्षया एकच त्या आकांक्षा, तव आंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा। यापुढे अजून एक कविता जी वाचून अशी खूपच मनाला भिडते, ती आपण ऐकू। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिणी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडे ठेवले।
कारभार नीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा कशी स्पर्शून जाते ही एक एक ओळ यातली पुढे ऐकूया कधी तुझ्यास्तव मनात भरते मेघ पिणारे चांदल नाते कधी तुझ्यास्तव मनात भरते मेघ पिणारे चांदल नाते दवात जे घर बांधुनी राही पण ते नाही प्रेम वगैरे तव शरीरातून कधी पेटती लाल किरमिजी हजार ज्योती त्यात मिळाया पतंग होतो परी नसे तो काम वगैरे पुढे पाहू कधी शिवालय पांघरुनी तू समोर येता विरती हेतू मनात उरते मात्र समर्पण मी नसतो पण भक्त वगैरे पुढे रंगीत असले धुके धराया सार्थ शब्द हे अपरे वाया त्यापलीकडचा एक जरासा दिसे बरासा फक्त वगैरे अशा या स्पर्शून जाणाऱ्या कविता पुढे पाहू दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता खळखळे अडखळे सुके कधी फेसाळे परी अखंड शोधे वाट समुद्रा करिता खडकाळ प्रांत तो ही जे धून निघाली पथ शोधिता आली रानातून अकेली नच रम्य रावळे कला पूर्णवा घाट तीरावर तुरळक परी अंकुरती वेली नव पर्णांच्याया विरळ मांडवा खाली होईल सावली कुणा कुणास कहाली कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास ह्या चळोत समिधा भव्य हवी वृक्षाली समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा कोठून पुन्हा परिवा मकरंद मिळावा अशा पद्धतीने खंड खंडित पद्धतीने आणि अखंड अशा कविताचे वाचन केलेले आहे चूक झाली तर माझी मला परत द्या जे उत्तम असेल ते आत्मसात करा जे उत्तम आहे ते कवी महर्षी म्हणू शकतो आपण त्यांना वि वा शिरवाडकर अर्थात कवी श्री कुसुमाग्रज यांनी लिहिलेले आहे ऐकावे आनंद लुटावा पुन्हा भेटेन काव्यवाचन करण्यासाठी तुमची नंदिनी